सो हे गाइस, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सो गाइस, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या MHT-CET अपडेटबद्दल, जी की तुम्हाला कालच आलेली आहे. तुम्हाला माहिती पण असेल आणि बऱ्याच जणांना नसेलही माहिती, ओके. पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी एक वेगळं सांगणार आहे, ठीक आहे, जी तुम्हाला कदाचित ते माहिती नसू शकतं. तर फर्स्ट ऑफ ऑल, तुम्हाला ही अपडेट मिळालीच असेल तुमच्या आन्सर कीबद्दल आणि तुमच्या स्कोअर कार्डबद्दल. तुमच्या आन्सर कीची रिलीज डेट आणि स्कोअर कार्डची रिलीज डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे, ठीक आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला माहिती करून देतो. तुमची जी आन्सर की आहे ती 11 तारखेला रिलीज होणार आहे, आणि तुमचं जो स्कोअर कार्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटाईल वगैरे ते सगळं कळणार आहे, ते तुमचं 28 ऑक्टोबरला किंवा त्याच्या आधी, ओके, म्हणजे 28 ऑक्टोबरपर्यंत कधी पण तुमचं ते स्कोअर कार्ड आहे ते डिक्लेअर होणार आहे, ओके. तर हे तुम्हाला माहितीच असेल, कालच ही अपडेट आलेली आणि मी पण तुम्हाला कम्युनिटी पोस्टतर्फे तुम्हाला ती अपडेट दिलेली, कारण मी त्यावेळी व्हिडिओ अपलोड नव्हतो करू शकत. तर त्यावेळी मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टतर्फे मी तुम्हाला ती अपडेट दिलेली. पण बऱ्याच मुलांना ह्याच्यामध्ये डाऊट आहे की कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस, ओके, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस हे नक्की काय आहे, ओके. कारण की बऱ्याच जणांनी सांगितलेलं आन्सर की आणि स्कोअर कार्डबद्दल, पण हे कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस, हे सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस हे नक्की काय आहे, हे बऱ्याच जणांच्या मनात डाऊट आहे, ओके. तर हा डाऊट मी तुम्हाला क्लिअर करण्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. तर फर्स्ट आपण बघा, तुमचे जे आन्सर की येतील त्याच्यामधले सगळेच क्वेश्चन आहेत ते राईट असतील पण, आणि काय काय क्वेश्चन आहेत ते चुकलेले पण असतील. कारण की काही क्वेश्चन जे आहेत ते CET सेलकडनेच चुकलेले असतात, काय काय क्वेश्चन मिसप्रिंट झालेला असतो, काय काय क्वेश्चनचे ऑप्शनच रॉंग असतात. तर असे बरेच काय काय क्वेश्चन असतात, मागच्या वेळी पण होते आणि त्यावेळीही ते क्वेश्चनचे मार्क्स जे आहेत ते काउंट झालेले, ठीक आहे. तर ह्यावेळी पण जेव्हा तुमची आन्सर की येईल तर बऱ्याच मुलांच्या मनात डाऊट येईल, काय काय मुलांना हे कळेल की यार हा क्वेश्चन मिसप्रिंट झालेला होता, ह्या क्वेश्चनमध्ये ही व्हॅल्यू करेक्ट नव्हती, इनकरेक्ट होती ती व्हॅल्यू, परत ह्या क्वेश्चनमध्ये ते ऑप्शन नव्हतं जे असायला पाहिजे, ओके. तर असे बरेचसे काय काय डाऊट्स होणार आहेत तुम्हाला, ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस एक ऑब्जेक्शन फॉर्म असतो, तुम्हाला एक देतात ते ऑब्जेक्शन फॉर्म, त्याच्यातूनच तुम्हाला आन्सर की डाउनलोड करायची असते. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही तो ऑब्जेक्शन फॉर्म भरून, त्यांची काहीतरी फी असते, ओके, ती ऑब्जेक्शन फॉर्म भरायची काहीतरी फी असते, तर ती तुम्ही भरून तुमचे जे आन्सर आहे ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. पण जे करेक्ट असलं पाहिजे, ठीक आहे, तुम्हाला त्याचा प्रूफ द्यावा लागतो की हां ह्या बुकमध्ये ते क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचं आन्सर हे आहे, पण तुमच्या CET पेपरमध्ये ह्या क्वेश्चनचं आन्सर रॉंग होतं. तर ह्याप्रमाणे तुम्हाला ते प्रूफ देऊन तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म भरायचा असतो, हे तुम्हाला कळेलच, ठीक आहे. तुमचे जे आन्सर की येईल त्याच्यानंतर तुम्हाला 12 आणि 13 तारखेपर्यंत हे तुम्हाला सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस ह्याची डेट दिलेली आहे, तर हे ग्रीव्हन्सेस तुम्हाला तुम्ही रेज करू शकता जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तर, ठीक आहे. तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा हा क्वेश्चन CET सेलकडनं चुकलेला होता, ह्याचं ऑप्शन जे आहे ते हे नव्हतं, ह्याचं ऑप्शन बी नव्हतं, ह्याचं ऑप्शन ए होतं, पण CET सेलनी बी ऑप्शन हे राईट दिलेलं आहे, मग तुम्ही ह्याच्याबद्दल सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस हे तुम्ही रेज करू शकता, ठीक आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला बरीचशी अजून माहिती कळेलच जेव्हा हे येईल, ठीक आहे. तुम्हाला एक अपडेट थोडीशी म्हणजे माहिती दिली म्हणजे हे नक्की काय आहे सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस, कारण की बऱ्याचशा स्टुडंटनी मला विचारलेलं हे सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्सेस नक्की काय आहे. तर होप्सो तुम्हाला ह्याच्याबद्दल डाऊट क्लिअर झाला असेल, ओके. आता नेक्स्ट, ओके, आता मी नेक्स्ट व्हिडिओ जी आहे तुमच्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसबद्दल मी बऱ्याचशा तो व्हिडिओ आणणार आहे. तर त्यासाठी मला तुमच्याकडनं काही माहिती पाहिजे, ओके. तुम्ही कोणत्या साईडला जाणार आहात, म्हणजे तुम्ही फार्मसीला जाणार आहात काय इंजिनिअरिंगला जाणार आहात, त्याची तुम्हाला त्याची एक लिस्ट पाहिजे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की तुम्ही कुठल्या ब्रांचला जाणार आहात, म्हणजे तुम्ही फार्मसीला जाणार आहात की तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार आहात, ओके. आणि तुम्ही कोणत्या रिजनमधनं आहात, तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोणत्या रिजनमधनं आहात ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की मग मी त्यानुसार तुम्हाला कॉलेजेस रेफर करेन, ओके. कारण की मी जी व्हिडिओ मी बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या रिजनमध्ये राहता त्या तिकडचे जास्तीत जास्त कॉलेजेस मी ॲड करायचा प्रयत्न करेन. तर त्यामुळे मला तुमचे जे रिजन, म्हणजे तुम्ही कुठे राहता, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ह्याप्रमाणे तुम्ही द्या. आणि तुम्हाला काय घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही फार्मसीला जाणार आहात की तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार आहात का तुम्ही ॲग्रिकल्चरला जाणार आहात, हे मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, ठीक आहे. मग त्यानुसार मी पुढची व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आणणार आहे. तर होप्सो मी ह्या व्हिडिओमध्ये जे पण सांगितलं ते तुम्हाला कळलं असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला नक्की रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी भेटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.